श्री राम Yeah.
रूपा पाता
Oh, my God.
सांगतो तुम्हासी भदारे
संग तो तुम्हारी Thank you.
Thank you.
सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुराविशी धुरी भावाचे पोरे वाहवशी काही न लगे क भावचे कारण काही न लगे क भावचे कारण तुका मनयान विठोबाची करिता भरवरी दुराविशी धुरी भावाचे पुरे वावसे विठ्ठल 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 सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निरुतिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्तला ओम नमः ज्ञानेश्वराय सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला
नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुराविशी धुरी भवाची पोरे वावसी श्रीकर्ता घेतलेला भंग जगद्गुरु जगद्वंदन्य देहोचे श्री श्रेष्ठ संत तुकोबाराय यांचा तीन चरणाचा अभंग शिवीकरता घेतलेला आहे आणि अभंगाद्वारे तुकोबारा यावत मनुष्य मात्राला सुख प्राप्तीचा उपाय सांगतात. विठ्ठल आणि या अभंगातून ज्ञानोबा तुकोबाराय मानव जीवनाला उपदेश करतात. उपदेश कशाला म्हणतात की ज्यामध्ये मनुष्याचं काहीतरी हित आहे त्याला उपदेश असं म्हणतात. पण कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी थोडा परिहार देणं आवश्यक असं आहे की सलाबातप्रमाणे भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी आणि हरिभक्त परायण ब्रह्मलीन फुटाणे महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्व गावकरी मंडळीच्या सहकाराने कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाने आपल्या पोट्या गावामध्ये ग्रामदेवता हनुमंतराच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह जवळपास बरेच वर्ष आले. संजीव किती वर्ष आहे? 13 चालू आहे. नाही 12 वर्ष कम्प्लीट झाले. विठ्ठल विठ्ठल 12 वर्षाचं एक तप आपल्या गावामध्ये झालेलं आहे. मी सांगत असतो मला बऱ्याच गावामध्ये सत्य होतात पण 2-4 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष आळामुळे त्याचा बाबा वांगडा झाला सप्ता झाला सप्ता. पण आज भगवंताच्या कृपेने आणि खरोखर कार्यकर्ते आणि सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने आज 13 वर्ष झाले हा सप्ता अव्याहत चालू आहे. खरोखर भगवंताचा कृपा आणि संतांचा आशीर्वाद आहे. आणि या 13व्या वर्षातली तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल गेल्या 4-5 वर्षाच्या आधी जवळपास 5-7 वर्ष तुमच्या सारख्या सज्जन लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली होती. पण जवळपास 3-4 वर्ष झाले आपला गॅप पडला होता नाही का. बरोबर आहे. ब्रेक के बाद आल्यानंतर थोडं बरं राहिलं ते. आणि खरोखर तुमच्यासारख्या सज्जन लोकांचे आणि दर्शन घडण्याचा योग महाराज आमच्या कार्यकर्ते मंडळीने दिलेला आहे. आणि मलाही असं वाटलं की चला एका दिवसाची काय सेवा होय ना. पण सर्वांची भेट होते आणि सर्वांचं दर्शन घडते या उद्देशाने खरोखर या ठिकाणी वास्तविकता कीर्तन म्हणून आलो नाही महाराज. कीर्तन झालं पाहिजे फक्त तुमच्या पुण्यवान लोकांचं दर्शन घडावं म्हणून. विठ्ठल महाराज खरोखर पूर्वीचं जे वैभव होतं सत्याचं ते आजही सुद्धा कायम आहेच. उलट याच्यामध्ये भर होत चाललेली आहे. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही सत्य पाहतो जास्त दिवस झाले म्हणजे त्या सत्याला अवकळा येत असते. पहिल्या वर्षी फार 2-3 वर्ष धामधूम सामने एवढं चालते की मग चाललं थोडं कमी 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 कमी. मग मंडप कसा तरी द्यायचा, स्पीकर्स कसा तरी सांगायचा, कीर्तन करायला हार कसा तरी आणायचा. पण आज हार पाहून माझ्या लग्नात एवढा हार नव्हता. आज एवढा हार झाला की असं वाटतं काढूच नाही द्यायचं म्हणून तर काढून नाही राहिलं नव्हतं. म्हणजे सांगायचं याच्यावरून सत्याचं वैभव काय आहे. आणि खरोखर सत्याचं वैभव प्राप्त करण्यासाठी तसे कार्यकर्ते सुद्धा अनुभवाचे पाहिजे असतात की खरोखर आपल्या सत्याचं नेतृत्व करणारे आपले कुशल नेतृत्व नव्हे नव्हे आपल्या परिसरातलं वैभव महाराज की आमचे हरिभक्त परायण बंधुवत प्रेम करणारे नितीन महाराज त्यांच्या नेतृत्वाखाली आपला सप्ताह 13 वर्षापासून होऊन आलेला आहे म्हणून एवढं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल आणि सगळेच मंडळी आहे. नितीन महाराज आहेत, आमचे प्रमोद महाराज काळे आहेत, आज सगळे कीर्तनकार मंडळी आहे. मांग कीर्तनकार पुढे कीर्तनकार मनात चांगलं मिळत आता काय सांगावं हा मोठा प्रश्न पडला. गोमकाळे महाराज बरोबर आहे ना, तब्येत सुधारली म्हणून मी ओळखले नाही लोक. कोरोना लाठी लागला वाटते नाही का. आमचे गोमकाळे महाराज आहेत, महाराजांचं ऋषिकेश भोजने महाराज आहेत. मृदंगाचे अरे उत्तम म्हणजे तब्येती जर पहारीचं असं वाटलं पहिलं म्हटलं या कोणा कशाच पपात घेतला. नितीन महाराज सोडून म्हटलं एवढे बारकी चिरके. पण उत्तम प्रपातकार आहेत आमचे हरिभक्त परायण आदरणीय सुधाकर महाराज वंजाळ आहेत. बरोबर आहे महाराज कारण ज्यांनी अव्याहत खरोखर हा जीवन परमार्थामध्ये संपूर्ण जीवन घालवलेले आणि सगळे आपले गायक मंडळी आहे
या सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्या सहकार्या चरण लोकांची सेवा करण्याची संधी आमच्या विशेषतः आमचे जुने कार्यकर्ते मंडळी आमचे संजीव भाऊ आहेत, आमचे आदरणीय चंद्रशेखर भाऊ आहेत, रमेश भाऊ आहेत आणि विशेषतः म्हणजे ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्व ज्यांचं आहे जे आमचे हरिभक्त परम पातुरकर महाराज विठ्ठल आणि सगळे रमेश भाऊ वगैरे सगळे जुने कार्यकारी मंडळी विषयी आमचे परसराम भाऊ सुद्धा आलेले आहेत, गरज देतात म्हणाले नाही काय, एखादं जो नाद जर चुकलं असेल तर क्षमा करतो बरं, नाही केलं तरी त्या सकाळी जाणार. आणि सर्व तुम्ही मायबाप सांगायचं तत्व एवढंच आहे का, 13 वर्षापासून आपण हा सप्ताह करतोय. मी तर नेहमीकडे सांगत असतो की सप्त्याची गरज काय आहे महाराज, आवड म्हणून सप्ताह मनुष्याने करू नये, गरज म्हणून आणि आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक गावामध्ये सप्ते आणि या कोरोनाच्या काळामध्ये जर विचार जर आपण या कोरोना काळाचा जर केला तर जवळपास 10-11 महिने सप्ते सर्व बंद होते. आता कुठे जानेवारीपासून आमच्या भागात सप्ते सुरू झाले, तर या 10-11 महिन्यामध्ये एवढा कोरोना आला होता, फक्त तो एवढा आला होता फक्त धार्मिक कामावर. कारण कोरोना एवढा धार्मिक आहे की तो फक्त भजन कीर्तनातच जाते, दारूच्या दुकानात जात. जसं कुंभकर्ण रामाने मारल्यानंतर कुंभकर्णाची बायको कोण, निद्रा विधवा झाली आणि रामाकडे गेली, प्रभो माझे पती मरण पावले मी आता कुठं जाऊ. राम प्रभूने सांगितलं जात म्हणे सिनेमा, म्हणे मी फार पतिव्रत आहे, मी मला सिनेमा आवडत नाही, म्हणे तमाशात जा, म्हणे तमाशात तो अजिबात आवडत नाही, मग कुठं जायचं, म्हणे भजन कीर्तन मला फार आवडतं, मी भजन कीर्तनामध्ये जाईल. म्हणून भजन कीर्तनामध्ये झोपेत गेली, तमाशा देते सिनेमा दिले नाही. तसा हा कोरोना आहे, सर्व दारूची दुकानं वेगळे उघडले, सर्व काही उघडलं, फक्त भजन कीर्तनावर बंदी. कारण तो कोरोना इथेच येते विठ्ठल. सांगायचं तत्व एवढंच आहे महाराज, कोरोनाचं एका दृष्टीने जर पाहिलं तर चांगलंही आहे आणि जेवढा चांगला आहे तेवढा वाईटही आहे, वाईटासाठी वाईट आहे. पण कोरोना आला तेव्हापासून आपली संस्कृती जरी काही ना काही जागृत झाली, कारण आतापर्यंत आपल्या भारतामध्ये विदेशातली संस्कृती निर्माण झालेली होती. कारण कोणीही जरी भेटलं तरी काय करायचे, जुने लोक एकमेकाला जर भेटले, भेट झाली तर काय म्हणायचे, सकाळी सकाळी उठल्यानंतर राम राम, दोन्ही हात जोडून राम राम करायचे. पण तो राम राम गेला, नमस्कार निघून गेलेला होता, काय आलं होतं फक्त शिक्षण, हातात हात मिळवणे, हातात हात मिळवणे, पाय पाय टाय टाय, काय बाय बाय असे नसेल ते. पण या कोरोना आला तेव्हापासून हातात हात मिळवणं बंद झालं, भीती नका व्हायची, आपली संस्कृती या कोरोनानं जागृत केलेली आहे विठ्ठल. आता भारतीय संस्कृती आहे, मनुष्य भेटल्यानंतर दोन्ही हात नम्रतेने जोडून रामराम करावा ही संस्कृती आपली, ती विसरून गेलेलो होतो. पण कोरोनानं लोक जागेवर आणलेली आहे आणि या कोरोनानं खरोखर गरीबही एका पंक्तीतून श्रीमंत एका पंक्तीमध्ये बसलेले आहेत. ज्यांना अहंकार होता पैशाचा, ज्यांना संपत्तीचा गर्व असेल, ती सुद्धा एका पंक्तीत बसवली विठ्ठल. सांगायचं तत्व एवढंच आहे, म्हणून कोरोनापासून काही चांगल्या गोष्टी सुद्धा घेणाऱ्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत, पण वाईटासाठी तर वाईट आहेतच. मग सांगायचं तत्व एवढंच आहे, अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा सप्ताह करणं फार कठीण आहे. आजच्या काळामध्ये सप्ताह करतं ज्ञानेश्वरी पारायण करणं म्हणजे वावटोळीमध्ये दिवा लावणं आहे. वावटोळीमध्ये दिवा लावणं जसं कठीण आहे तसं सप्ताह करणं कठीण आहे, जो करतो त्यालाच माहीत असते विठ्ठल. काळाची गरज आहे, मी तर सांगत असतो, सप्ताह जर आपण जर दरवर्षी जर ठेवला त्याच्यापासून अनेक फायदे होतात. आज विखुरलेला जो आपला हिंदू समाज आहे हा समाज सुद्धा एकत्र आल्याशिवाय राहत नाही. आता बघा तुम्ही, प्रत्येक धर्माचे दिवस ठरलेले आहेत. मुस्लिम समाज यांचा दिवस ठरलेला आहे, दर शुक्रवारी ते मस्जिदमध्ये एकत्र येतात. बौद्ध दर पौर्णिमेला एकत्र येतात. ख्रिश्चन दर रविवारी एकत्र येतात. म्हणजे प्रत्येक धर्माचा दिवस ठरलेला आहे की या दिवशी या ठिकाणी चर्चमध्ये मस्जिदमध्ये एकत्र यायचं आणि विचाराची देवाणघेवाण करायची.
जसा हिंदूचा कोणता दिवस आहे की या दिवशी सर्व हिंदू एकत्र येते आणि विचाराची देवाणघेवाण करायची म्हणून असा दिवस ठरलेला नाही. असा एकही दिवस ठरलेला नाही का? कारण एकत्र आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपले हिंदू काही एकत्र येत नाही. सत्याच्या माध्यमातून जरी मनुष्य एकत्र येतो, 12 महिन्यातून एक प्रकार आहे ना. आपल्या गावामध्ये सत्ता आहे पण विखुरलेला जो लोक आहे, विखुरलेला जो समाज आहे, याला एकत्र आणण्याचं काम हा सत्ता करत असतो. लहान लहान मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम सत्ता करत असतो. 7 दिवसामध्ये बघा, मनुष्याच्या हातून सहसा पाप घडत नाही. कितीही एखादा पाप करणारा मनुष्य जर असेल आणि गावामध्ये जर सत्ता आहे, त्याच्या मनाला असे बा सत्ता आहे, 7 दिवस तरी खाऊ नको, खाऊ नको, समजते ना? हा, निदान काही काही गावामध्ये काही काही लोक 7 दिवस पर्यंत खाणं पिणं बंद ठेवतात, म्हणजे तेवढा पुरतं तरी त्याचा पापापासून वंचित झालं की नाही. म्हणजे एकच नाही, असे अनेक कारण आहेत महाराज सप्तामधून. आणि म्हणून हा सप्ता टिकून, सप्ता किती मोठा करायचा याला महत्व नाही, सप्ता हा टिकवण्याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल वर्षापर्यंत आपण हा सप्ताह टिकून ठेवून आलेले आहात, फार मोठं भाग्य. मी सांगून गेलो, गेल्या 7 वर्षापर्यंत सुरुवातीचे 7 वर्ष या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला होता. पण आज पुन्हा तुमच्या प्रेमामुळे पुन्हा योग प्राप्त झालेला आहे. तरी माझ्या दैवा पार नाही तुका मने मजा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. खरोखर माझे मन मी परम भाग्य समजतो की आज तुमच्यासारख्या सज्जन लोकांची सेवा करण्याची संधी पुन्हा या कार्यकर्ते मंडळींनी दिलेली आहे. सगळ्यांना धन्यवाद. आपल्या अभंगाकडे आपल्याला वळायचंय. सांगायचं तत्व एवढंच आहे की तुकोबारांनी या अभंगाद्वारे प्रत्येक समाजाला उपदेश केलेला आहे, प्रत्येकाला सांगतात आहे. मी सांगून गेलो, उपदेश कशाला म्हणावं? ज्यामध्ये मनुष्याचं हित आहे त्याला उपदेश असं म्हणतात. आणि तुकोबारा प्रत्येकाला सांगतात. आता काय सांगतात? तुकोबारा म्हणतात मी सांगतो पण कुणी ऐकायला तयार? क्या गाऊ कोई सुनने वाला नाही. सांगणारे भरपूर आहे पण ऐकणारे मात्र फार कमी आहेत. तुकोबारा आम्ही अट्टहास करून सांगितलेलं आहे जनतेला, तरी लोकांनी ऐकलं का? तुकोबारांच्या जीवनामध्ये ऐकणारे फक्त किती जण सापडले? 14 जण. जसं भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये फक्त 2 शिष्य होते. कोण? एक अर्जुन आणि दुसरा उद्धवजी. तसं तुकोबारांच्या जीवनामध्ये फक्त 14 जण सांगणारे झाले. बाकी तुकोबारांनी सांगता सांगता निघून गेले, बोंबल्या मारू मारू सांगितलेलं आहे पण कोणी ऐकायला तयार नाही. आणि काय सांगता तो? एक वेळ का झालं, देहूमध्ये तुकोबा रामटो आणि रामदास स्वामीचा संवाद ठरला. 2 महात्म्याचा संवाद आहे. जिकडे तिकडे माहिती झालेली आहे, देहू गावामध्ये आज रामदास स्वामी आपल्या गावामध्ये येणार आहेत. तुकोबा रामटो आणि रामदास स्वामीचा संवाद आहे, 2 साधूचा संवाद आहे. काय असेल? पण सगळे लोकांनी कामधंदे बंद केले, सगळे देहूमध्ये थांबले. इंद्राणीच्या काठावर सगळे लोक आले, तुकोबारा अलीकडच्या काठावर, इंद्र देहूतले लोक अलीकडच्या काठावर आहेत. पलीकडून रामदास स्वामी आले आणि रामदास स्वामी आल्यानंतर पलीकडच्या काठावर रामदास स्वामी, अलीकडच्या काठावर तुकोबारे आहेत. रामदास स्वामींनी काय केलं महाराज? दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला. तुकोबारा इकडे असे बोंबलले, असे बोंबलले, ते बाबा तिकडून गेले, तिकडे निघून गेले आणि हे बाबा घरी आले. बाकीचे जे लोक होते ते लोक म्हणू लागले का हो, खरोखर आपण म्हणतोय महाराज लोक यांना काही अक्कल नाही, खरंच अक्कल नाही. व आपण कामधंदे बंद करून या ठिकाणी आलो, त्या बाबांनी दगड टाकलं, हे बाबा बोंबलले, निघून चालले गेले. सर्व लोकांनी तुकोबाराकडे तक्रार केली, महाराज आम्ही कामधंदे बंद करून या ठिकाणी आलेलो तुमचा संवाद ऐकण्यासाठी, पण त्या बाबांनी दगड टाकला, तुम्ही बोंबलले, याचा अर्थ काय आहे? तेव्हा तुकोबाराने सांगितले, रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की अरे बाबा, हे जगत जे आहे डुबून राहिलेलं आहे, हे अधोगतीला चाललेलं आहे, यांना काही आवरा सांगा काही.
तेव्हा तुकोबारा म्हणतात मी बोंबलू बोंबलू सांगून आलो पण कुणी ऐकायला तयार नाही. कारण संतांची भाषा असते महाराज. कारण संतांना समाज हा अधोगतीला जो जातो ना तो सण होत नसते. बघा समाजाला शेजाराला शेजाराची प्रगती सण होत नाही. एखाद्याची बिल्डिंग जर चढत गेली याचं पोट दुखते. एखाद्याचा पोरगा मिनिटमध्ये पास झाला की याची भाकर कमी झाली. त्याचा पोरगा तसा पास झाला माझा काणी झाला त्यानं अभ्यास केला. म्हणजे शेजाराची प्रगती मनुष्याला सण होत नाही. कुत्र्याला गती सण होत नाही आणि संताला समाजाची अधोगती सण होत नाही. कुत्र्यालाही असं वाटतं की माझ्यासमोर कोणी गेलं नाही पाहिजे. तसं संतांना सुद्धा असं वाटतं की हा समाज जो आहे हा सुखापासून आनंदापासून वंचित चाललेला आहे. मी मोठे आनंदाचे लाडू खाऊन आलेला तो का मने खातो. आनंदाचे लाडू घ्या रे चर फडू नका तुम्ही. मी आनंद भोगू लागलेला आहो पण हे लोक अनाश्रित इकडे तिकडे भटकू लागलेले आहेत. याचे सुख पाहतात त्याचे सुख पाहतात. लग्न केल्यानंतर सुख मिळेल काय, बंगला घेतल्यानंतर सुख मिळेल काय, गाडी घेतल्यानंतर सुख मिळेल काय. पण जेवढा जेवढं तुम्ही प्रपंचामध्ये भोग भोगाल तेवढं तेवढं दुःख आहे. आणि एक सांगू तुम्हाला, जेवढा संसार प्रपंच मोठा तेवढं दुःख जास्त आहे आणि जेवढा प्रपंच कमी आहे तेवढा परमार्थ जास्त होत असतो. तुकोबारांना असं म्हटलं की अरे हे सुखासाठी सगळे लोक इकडे तिकडे भटकू लागलेले. कुणी कशामध्ये मार्ग प्रत्येकाची इच्छा मला सुख व्हायला पाहिजे म्हणून ध्येय मात्र एक आहे प्रत्येकाला पाहिजे सुख. पण भेटलं का आजपर्यंत? प्रत्येकाच्या मनात आहे. गरीब असो श्रीमंत असो ज्ञानी असो अज्ञानी असो कीर्तनकार असो भागवतकार असो कोणी का असे ना प्रत्येकाला मनात काय आहे. भोजी राजाच्या दरबारामध्ये एक पंडित होता पण एवढा हुशार होता तो हजार जवाब कोणताही जरी प्रश्न विचारला तरी लगेच उत्तर द्यायचा. राजा त्याला मानधन भरपूर द्यायचा. बाकीचे जे पंडित होते त्यांना मानधन कमी मिळत होतं. त्यांना असं वाटलं की जोपर्यंत हा हुशार आहे तोपर्यंत आपलं काही मानधन वाढत नाही. हा इथून गेला पाहिजे. दुर्जन लोक सज्जनाला हटवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण जोपर्यंत सज्जन आहे तोपर्यंत दुर्जनाचं काही चालत नसते. जोपर्यंत ज्ञानी आहे तोपर्यंत अज्ञानाचं काही चालत नसते. मग या लोकांना असं वाटलं की हा ज्ञानी पंडित हुशार आहे हा इथून गेल्यानंतरच आपल्या मानधनामध्ये वाढ होणार आहे. तशी होणार नाही. राजाचं म्हणणं होतं ज्या दिवशी हा पंडित चुकेल त्या दिवशी मी याला इथून हाकलून देईल. त्या सर्व पंडितांनी एक विचार केला. उद्या प्रश्न करायचा म्हणे याला सभेमध्ये. काय प्रश्न करायचा? इथे जे लोक सगळे बसलेले आहेत या सर्वांच्या मनामध्ये काय आहे ते एकच असलं पाहिजे. सगळ्यांच्या मनातलं ओळखलं जाणार आहे का? बा परसराम तुमच्या मनात काय आहे माझ्या मनात काय ओळखलं जाणार आहे. आणि ती एकच असलं पाहिजे. ठीक आहे. दरबार भरलेला आहे. राजाने प्रश्न केलेला आहे की अरे बाबा इथे जे सगळे लोक बसलेले त्या सर्वांच्या मनामध्ये काय आहे आणि ते एकच असलं पाहिजे. त्या पंडितांनी ठरवलं होतं जर कदाचित नसलं तरी आपण असलं तरी आपण म्हणायचं हे माझ्या मनात नव्हतं. ठीक आहे. हुशार होता तो. सर्वांच्या मनामध्ये महाराज राजेसाहेब एकच आहे. काय आहे? यावत जोपर्यंत चंद्र सूर्या तोपर्यंत याच राजाचं राज्य चालू राहो आणि राणीला अखंड सौभाग्य प्राप्त हो हे सर्वांच्या मनात आहे. प्रत्येकाला विचारलं कारण तुझ्या मनात काय आहे. नसलं तरी हो माझ्या मनात तेच आहे. कोणी म्हणणार आहे का राणी म्हणजे हमेला पाहिजे म्हणून? जसं सर्वांच्या मनामध्ये ते होतं आज प्रत्येकाच्या मनामध्ये महाराज तेच आहे. एकच आहे. काय? मला सुख मिळालं पाहिजे. सुखासाठी लोक सारखे धडपड करतात रात्रंदिवस धडपड करतात पण तरीही सुद्धा आजपर्यंत कोणालाही सुख मिळालं. सुख म्हणजे काय महत्वाचा हाच प्रश्न आहे. आज तुम्ही आपण संसारामध्ये सुख पाहतो पण संतांनी सांगितलेलं की अरे बाबा जिथे तुम्ही सुख पाहता तिथे मात्र सुख नाही. आज जगाच्या जगाचा विचार जर केला संत सोडून आणि देव सोडून बाकी कोणीही सुद्धा सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा जो देखे सो दुखिया बाबा जो ले तो दुखिया
जो देखे दो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी। हिमालय मध्ये राहणारे असो का नोटाच्या गादीवर झोपणारे असो, बंगल्यामध्ये राहणारे असो का झोपडपट्टीमध्ये राहणारे असो, दुःख सगळ्यांचं सारखंच आहे। गरीबाचंही तेवढं दुःख आहे आणि मोठ्या लोकांचंही तेवढं दुःख आहे, पण गरीबाला असं वाटतं की तो फार सुखी असेल, पण त्याच्या परीने त्याला दुःख आहे, आपल्या परीने आपल्याला दुःख आहे। मात्र प्रत्येक जीव हा दुःखी आहे, फक्त संताकडे मात्र सगळं सुख आहे, देवाकडे सुख आहे। म्हणून तुकोबारांनी आणि एक वेळ सहज असं जगाकडे दृष्टी फेकली आणि दृष्टी फेकल्यानंतर तुमची आपली दया आली महाराज, कारण संतांना समाजाविषयी फार मोठा करवळा आहे, येतो हिताचा करवळा। आणि म्हणून आपला करवळा कशामध्ये आहे, आपलं हित कशामध्ये आहे हे तुकोबारांना संतांनाच माहीत आहे, बाकी जगाच्या पाठीवर कोणालाही सुद्धा आपलं हित कशामध्ये आहे माहीत नाही। आणि हे तर माहीत आहे, आई वडिलांनाही सुद्धा आपल्या मुलाचं हित कशामध्ये आहे माहीत नाही, लौकिक हित माहीत आहे। लौकिक हित म्हणजे मुलाचे दोनाचे चार हात झाले, चाराचे हात सहा हात झाले की गंगेत घोडे झाले। काही लोक म्हणतात महाराज बाई एका पोरीचं लग्न झालं की बस तुमच्या सोबत, मुलाचं लग्न झालं म्हणजे हित आहे का? नाही। पण आपण ज्याला हित समजतो ते शेवटी अनहित आहे। खरं हित जे आहे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी करवळ्याची जाती करीला भावी न प्रीते। आईच्या अंतकरणामध्ये जसं मुलाविषयी हित आणि करवळा असतो महाराज, त्या प्रकारे संतांच्या हृदयामध्ये फार मोठा करवळा असतो। आणि म्हणून संतांना आपला विषयी करवळा असल्यामुळे स्वतःहून तुकोबाराला सांगतात की बाबा रे तुम्हाला खरं सुख पाहिजे का? हो, मग मी सांगतो ते करा। आणि तुकोबारांनी मी ज्या साधनेने सुखी झालेलो आहो ते साधन अभंगाच्या प्रथम सांगतो तुम्हाला Oh, my God.
साधना समाजापुढे ठेवतात त्या अभंगामध्ये अगदी पहिला जो शब्द काय आहे सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल सांगतात तुकोबार आहे. आता या सांगतामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात महाराज. कोणाला सांगतात, का सांगतात, आणि शास्त्र असं आहे विचारणाऱ्याला सांगावं का ऐकणाऱ्याला सांगावं का परसराम विचारणाऱ्याला ऐकणाऱ्याला सांगू नये का? तुम्ही विचारलं नाही मला म्हणजे सांगायचं सोडायचं का? ऐकणाऱ्यालाही सांगावं पण विचारण्याचं जर एखाद्याला ज्ञान नसेल त्याला सांगायचं नाही का? सांगायचं. पण खरं शास्त्र जर पाहलं तो कोणालाही आणि कोणीही विचारल्याशिवाय मात्र सांगायचं नसते. आणि जर तुम्ही एखाद्याने न विचारता जर एखाद्याला उपदेश जर केला तर घोटाळा झाल्याशिवाय नाही. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याचे दिवस असल्यानंतर सुग्रणचा खोपा होता. सुग्रण समजते ना इकडं संजय भाऊ? सुग्रण सुग्रण समजत नाही. अरे चिमणी नाही हा शेवटी सुखरंदा खोपा असतो तो झाडावर लटकलेला असा गवताच्या काळीचा असा खोपा खोपा करतो की स्लॅबचं घर तरी गळणार आहे पण तो गळत नाही. त्याला सुखरण म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात? देव चिमणी. देव चिमणी बरोबर देव चिमणी. आमच्या इकडे सुखरण म्हणतात त्याला. सुग्रण शब्द चांगला असतो. काही की बाया स्वयंपाक करण्यातही सुग्रण असतात. ते सुग्रण माहीत आहे ना? बाहेर ते सुग्रण माहीत आहे, खोप्यात ते सुग्रण माहीत नाही. ठीक आहे. ते सुग्रण म्हणाल किंवा देव चिमणी म्हणाल तिनं सुंदर असा खोपा केला तिचं घर अप्रतिम असते म्हणत नाही. जंगलामध्ये एखाद्या झाडात ते टांगलेलं असते गवता गवताचं बरोबर अशी मधात वर शेंडी राहते खाली शेंडी राहते मधात असं गोल राहते त्याला एक थोडंसं छिद्र राहते त्या छिद्रामध्ये ते देव चिमणी राहते. पाऊस सुरू होता आणि त्याच झाडावर कावळा बसलेला होता. माकड बसलेलं होतं. ते माकड बसल्यानंतर केव्हा कावळा बसलेला असेल? ते देव चिमणी त्या कावळ्याला उपदेश करू लागलेली आहे. म्हणे का रे कावळा बा, एवढा उन्हाळा गेला पण तू कधी घर केलं नाही आणि आता पावसामध्ये मरून आलेला काही म्हणे हुळहुळ हुळहुळ करतो माझं घर बघ म्हणे घर केवढं सुंदर आहे आतमध्ये केवढं गरम आहे एक थेंब सुद्धा पाण्याचा मला लागत नाही. ते देव चिमणी त्या कावळ्याला उपदेश करू लागलेली आहे. त्या कावळ्याचं मस्त ठणकलं शेवटी तो कावळाच. आता काही की लोकांना उपदेश जर आपण जर केला अरे बाबा चांगलं वागा रे दारू पिऊ नये व्यसन करू नये असं जर आपण सांगितलं त्यांचंही माथा ठणकते कारण कावळे असतात. कारण कावळ्याचं मस्त ठणकत असते. त्या कावळ्याचं मस्त ठणकलं मला उपदेश करू लागलेले म्हणे तू एवढीशी जेव्हा चिमणी आहेस म्हणे मला उपदेश करतो काय? त्या कावळ्याने काय केलं तिचं घर तोडलं मिळून ठकून चालू नाही. तूही पावसामध्ये भिज आणि मी सुद्धा भिजतो. मला सांगायचं काय आहे कारण नसताना जर उपदेश जर केला एखाद्याला तर अशी फजिती झाल्याशिवाय राहत नाही. उपदेश करावा सांगावं मनुष्याने पण विचारणाऱ्याला सांगावं. ज्यांना विचारलं असेल त्यालाच सांगावं. दोन लोकांच्या गोष्टी सुरू आहेत. तिथे एखादा आला त्याने जर तिथे न विचारता एखादी सल्ला जर दिली माणसं काय म्हणतात? तुला विचारलं का? नाही मग कशाला तोंड मारलं? म्हणजे अपमान करतो मनुष्य. मग शास्त्र असं आहे की विचारल्याशिवाय सांगायचं नाही. आता इथपर्यंत गोष्ट पटली ना? महाभारतातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. जेव्हा लाक्षागृहामध्ये पांडव होते
आणि लाक्षाग्रहामध्ये पांडव असताना दुर्योधनाने लाक्षाग्रह पेटून दिला, धार 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 अगदी पेटवत आहे. आतमध्ये सर्व पांडव आहेत. धर्मराज विचारतात अर्जुनाला, अर्जुना तुला बाहेर जाण्याचा रस्ता माहित आहे का? म्हणे नाही. नकुल सहदेवाला विचारलं, तुला माहित आहे? नाही. शेवटी भीमाला विचारलं, भीमा तुला रस्ता माहित आहे का बाहेर जाण्याचा? म्हणे हो. म्हणे केव्हा सांगतो कुठं आहे? म्हणे हा दगड काढा. या दगडाने पहिलेच विदुर काकाने भुयार करून ठेवलेलं होतं, त्या भुयारातून ते सही सलामत बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मग धर्मराज विचारतात, भीमा तुला जर विचारलं नसतं तू सांगितलं असतं का? म्हणे आपलं शास्त्र आहे, विचारल्याशिवाय सांगायचं. तुम्ही मला विचारलं नाही मी कसं सांगणार? अरे आपण जोडलो असतो ना, मरून गेलो असतो ना, तुमच्या बरोबर मी मेलो असतो. म्हणजे विचारल्याशिवाय सांगायचं नाही. मग आता या ठिकाणी असा प्रश्न पडतो, तर तुकोबारांना मात्र कोणीही विचारलं नाही. मग तुकोबाराय सांगतात का? विठ्ठल विठ्ठल सर, जबरीने जर एखाद्याला उपदेश जर केला तर त्याचं तोंड काळ झाल्याशिवाय राहत. मग जबरदस्तीने कोणाला उपदेश करता कामा? कारण तुकोबाराज एके ठिकाणी म्हणतात, तू का म्हणे बळे उपदेशाचे तोंड काळे. जबरदस्तीने जर एखाद्याला उपदेश जर केला त्याचं तोंड काळ झाल्याशिवाय राहत नाही. मग या ठिकाणी तुकोबाराने मात्र कोणी विचारलं नाही, पण तरी स्वतःहून सांगतात की सांगतो तुम्हाशी. मग का सांगतात? का संत आहे, कुठेही शास्त्र वापरायचं नसते. प्रत्येक ठिकाणी जर शास्त्र वापरलं तर ते सुद्धा जमत नाही. कल्पना करा, एक आंधळा आहे, रस्त्याने चालला, समोर मोठी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये तो आंधळा पडला, कारण आंधळा शेवटी त्याला दिसलं नाही. आवाज झाला, बाकीचे लोक सगळे धावत आले, का हो आंधळा विहिरीमध्ये पडला, विहिरीमध्ये पडला. लोक म्हणू लागले, का हो याला कोणी सांगितलं नाही का? कोणी पाहिलं नाही का हा विहिरीमध्ये पडताना? आला तिथे एक जण, असं कसं म्हणता म्हणे? बंध्यानं पाहिलं, पठ्ठ्यानं पाहिलं म्हणे तो विहिरीत पडताना. म्हणजे सांगितलं नाही म्हणून तुम्ही? आपलं शास्त्र आहे म्हणे, विचारल्याशी सांगायचं. त्याने का मला विचारलं का? लोक म्हणू लागले, अरे बाबा तुला विचारण्यासाठी तू जर त्याला दिसला असता तर विहीर नसती दिसली का? आता इथे जर शास्त्र वापरलं जमणार आहे का? आंधळा आहे, त्याला दिसत नाही, तिथं नाही विचारलं. तुझे स्वतःहून सांगितलं, अरे बाबा समोर वीर आहे, जाशील पडशील तू, कारण त्याला दिसत नाही. त्या प्रकारे तुकोबारांना कोणीही विचारलं नाही तरी स्वतःहून सांगतात. का सांगतात? कारण समाज हा अज्ञानरूपी आंधळा आहे, हा समाज भटकत चाललेला आहे, यांना ज्ञान नाही. आपण कोण्या रस्त्याने चाललेला आहो म्हणून खड्ड्यामध्ये पडणार आहो, आपली अधोगती होऊन आलेली आहे हे समाजाला कळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझं तोंड काळं झालं तरी चालेल, पण मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात की सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आता सांगतात काय? भजारे विठ्ठला, भजा म्हणजे बाया भजे करतात, तो भजे नाही तर मग त्यातला भजा काढतात. हा भजा घ्या विठ्ठलाला द्या. भजा म्हणजे त्याचं भजन करा, त्याचं भजन करायशिवाय तरणोपाय नाही. आणि खरोखर या करोना काळामध्ये एवढं रिकंपन होतं महाराज, भजन करण्यासाठी भगवंताने एवढा टाइम दिलेला होता की कोणतंच नो टेन्शन होत. विठ्ठल नोकरीवाल्याला नव्हतं, महाराज लोकांना टेन्शन होतं का? असलेले सत्य सगळे बंद, घरीच बंद, वाच ज्ञानेश्वरी गाठेवाद काय असेल नसेल सगळं कर, घरातल्या घरात कर, भजन करा. पण लोकांनी त्याही काळामध्ये भजन मात्र केलं नाही, बाकीच्या उच्या पाता केल्या पण भजन मात्र केलं. अहो खरोखर त्या नरेंद्र मोदीजी उपकार की निदान त्या काळामध्ये तरी त्यांनी ते रामायण महाभारत चालू ठेवलं, पण लोक त्याच्यावरही टीका केल्याशिवाय राहिले नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा म्हणतात की अरे बाबा मला नाही विचारलं कोणी तर मी स्वतःहून सांगतो. कारण काही काही गोष्टी अशा असतात त्या मनामध्ये राहत नाही. एखाद्याला आपण किती गोष्ट सांगितली, बाबा हे सांगू नको कोणाला, सांगू नको कोणाला, तरी सांगितल्याशिवाय राहत नाही. अंतर जे धावे जे आतमध्ये आहे ते बाहेर आल्याशिवाय राहत नाही. एखाद्या बाईला किती जरी सांगितलं, म्हणा बाई आमची गोष्ट सांगू नको, पण सांगितल्याशिवाय राहत
कारण स्त्रियांची गोष्ट अशी असते महाराज, गुप्त गोष्ट शास्त्राने सांगितलेलं आहे, कोणतीही गुप्त गोष्ट स्त्रियांना सांगायची, कारण काही काही गोष्टी सांगायच्या असतात, काही गोष्टी सांगायच्या नसतात, कारण त्यांच्या पोटामध्ये गुप्त गोष्ट राहत कितीही जरी म्हटलं ठेव तरी राहणार नाही, कारण आज ना उद्या बाहेर पडल्याशिवाय राहणारच नाही. मी नेहमीकरता एक दृष्टांत सांगत असतो. एक रस्त्यानं माणूस चालला आणि एका जणाने गोरे विकत घेतले. गोरे गोरे समजतात नाही का? का गोरे समजत नाही? समजतात ना. नवीनच गोरे होते, गोरे विकत घेतले आणि बंडीला जुंपले. छोट्या छकळं म्हणतात ना, एक छकळं समजते, त्या छकळ्याला जुतले, शेतामध्ये नेले. नवीनच गोरे घरी येत असताना ते गोरे गुजाळले आणि त्या छकळाशी तो वेगानं सुटले. एवढे खाऊ लागलेले आवडत नव्हते, त्यानं खूप प्रयत्न केला आवडण्याचा, पण काही आवडत नव्हते. आणि समोर एक म्हातारी होती, चाललेली होती, याने आवाज दिला, आजी आजी बाजूला हो, बाजूला हो, बाजूला हो. पण गुडी कशाला ऐकते? शेवटी म्हातारी तिला असं वाटलं, नवऱ्याच्या म्हटल्यानं ऐकत नाही म्हणे मी, याच्या म्हटल्यानं ऐकू का? ते म्हातारी काही बाजूला झाली नाही. शेवटी त्या छकळाखाली गुडी चेनली, डोकं फुटलं, सगळं मोडतोड झालेली आहे. शेवटी केस लागलेली आहे, रिपोर्ट दिला, पोलीस आले, पकडून नेलं, कोर्टामध्ये केस चालली. याने वकील ठेवला, म्हातारीने सुद्धा वकील ठेवलेला आहे. याचा वकील जो होता, या वकिलाला याने सांगितलं, म्हणे साहेब ओ मी एवढा आवाज देत होते या म्हातारीला, वाली होय वाली होय वाली होय, पण बुटी काही म्हणे बाजूला झाली नाही, गोरे काही आवडले नाहीत, मी काय करू म्हणे आता सांगतो. ठीक आहे, याच्या वकिलाने सांगितलं हे बघ, कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर एकही शब्द बोलायचा नाही. साहेबानं काही जरी विचारलं तरी एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. ठीक आहे, त्या कटगारामध्ये याला उभं केलं. उभं केल्यानंतर जे साहेबाने विचारलं, कारण तुझं नाव काय? मुकडे ना, कोण्या गावचा आहे? म्हातारी बाजूच्या बेंचवर बसलेली होती. गाय विचारलं, नाव विचारलं, कशी बुडी पडलेली आहे, गोरे कशी आणलेले आहेत, काय झालं, एक शब्दही सुद्धा बोलत नव्हता. अगदी गुपच्या प्रहाला शेवटी म्हातारीकडून नाही राहलं गेलं ना. म्हातारी राहली राहली राहली, जे उभी राहिली म्हणू लागली, आता काय झालं म्हणे त्या तोंडाला? मागात मोठा म्हणत होता, वाली भाई पुढे, वाली भाई पुढे, आता काय नाही म्हणत बोलत. तेव्हा याचा वकील म्हणतो, साहेब यानं म्हटलं होतं पण बुडी काही बाजूला झाली नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे? अंतर जे धावे स्वभावे बाहेरी, जे आतमध्ये आहे ते बाहेर आल्याशी राहत नाही. म्हणून तुकोबारांना असं वाटलं की मला नाही कोणी विचारलं, तरी सुद्धा स्वतःहून सांगतात की सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जर तुम्ही भगवंताचं भजन जर नाही केलं, तुमचा जन्म वाया गेला. विठ्ठल कसं जाणार आहे? बाप दादीच्या हातचं काही नव्हतं, पठ्ठ्या नाही, एवढी दोन मजली बिल्डिंग बांधली, कसं काय म्हणता तुम्ही वाया गेला? जरी संसारासाठी आपण सार्थकता केलेली असेल तरी परमार्थीच्या दृष्टीने मात्र वाया गेलेला आहे, कारण भगवंताने आपल्याला हा नरजामध्ये कशासाठी पाठवलेला आहे? जे नेहा जीवा Hey.
जिन्हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे। अरे भगवंताने ज्याच्यासाठी आपल्याला जन्माला पाठवलेलं आहे आणि ते जर आपण जर नाही केलं मग मात्र वाया गेल्याशिवाय नाही, कारण देवाने दिलेलं आहे कशासाठी, तयाचे करीन त्याचं चिंतन करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी भगवंताने आपल्याला नरदेहामध्ये पाठवलेलं आहे आणि ते जर आपण जर नाही केलं मग मात्र वाया गेल्याशिवाय राहणार नाही। कल्पना करा, एखादी गोष्ट ज्या कामासाठी आपण आणलेली आहे आणि ते वस्तू त्या 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 कामासाठी जर उपयोगामध्ये जर नाही पडली तर आपण काय म्हणतो, वाया गेले रे, फुकट वाया गेले। पा इकडं आमच्या तिकडं बुलढाण्याकडं कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि असं बरेच वर्षानंतर त्या गावामध्ये गेलो, लोकांना आनंद झाला, दोन चार वर्षापासून महाराज आले नाही आले आले, मग चला महाराज त्या गेले, चला त्या घ्याला, चला त्या घ्याला, जसं येता बरोबर संजीव म्हणत चला महाराज पहिले आपल्या घरी उद्या जाणं होते का नाही होत, म्हटलं उद्या लवकर जायचं आहे। दुसऱ्या दिवशी आणि निघालो आणि एक सदग्रस्त भेटला म्हणे महाराज माझ्या घरी चला चहा घ्या वगैरे, म्हटलं बा मी चहा वगैरे घेत नाही आणि बसचा टाईम झाला, हे एसटी जर रुकली तर मग नंतर टाईम नाही, मला लांब जायचं आहे। नाही नाही मारू बघ, 5 मिनिटं होते, 5 मिनिटं फक्त चला बसला टाईम आहे म्हणे, म्हटलं चाल बा बस स्टॉपवर त्याचं घर होतं। गेलो घरामध्ये बसलो, बायकोला सांगलं आता चहा ठेव, बाहेर चहा वगैरे ठेवला, तेवढ्यात बस आली, म्हटलं गणपत भाऊ निघालो बस आली, तो चार आला तसाच तसाच गाडीत बसलो निघून गेलो। पुन्हा 2-4 महिन्यानंतर त्या गावामध्ये जाण्याचा प्रसंग आला, शेवटी तो सद्ग्रस्त भेटला, जय हरी महाराज, म्हटलं जय हरी, काय म्हणे महाराज, म्हटलं काय झालं, त्या दिवसात चहा आमचा वाया गेला का नाही, त्यानं काय म्हटलं मला, त्या दिवसात चहा आमचा वाया गेला, फेकून दिला असेल का, फेकून दिला का, घरातल्या लोकांनी त्यांनी पेलेला असेल का नाही, पण चहा तो काय म्हणतो आमचा चहा वाया गेला, का वाया गेला म्हणतो, कारण चहा करता कोणासाठी, महाराजसाठी चहा घेतला केलेला होता, पण त्यांना तो मिळाला नाही म्हणून तो काय म्हणतो चहा वाया गेला, पण भारतातल्या लोकांनी सगळ्यांनी चहा घेतलेला होता। तसं ज्यासाठी भगवंताने आपल्याला पाठवलेलं आहे आणि ते जर आपण नाही केलं तर मग संत काय म्हणतात, तुमचा जन्म, बाकी तुम्ही संसाराचा कितीही आटोक्यात प्रयत्न केला, किती हैल्या माळा बांधा, पैसा कमा, सर्व काही करा, पण शेवटी तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया, तुमचा जन्म फुकट गेल्याशिवाय राहणार नाही। मग का हो फक्त विठ्ठलाचं भजन केलं म्हणजे जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही का, नक्की सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल या कलियुगामध्ये महाराज सर्वात श्रेष्ठ साधन जर असेल ते फक्त भगवंताचं नाम आहे। लोक म्हणतात कलियुग वाईट आहे, बऱ्याच ठिकाणी मग काय महाराज कलियुग फार वाईट आहे, कली कली पापाची मूर्ती म्हणतो आपण, कली हे पापाची मूर्ती आहे म्हणतो आपण, पण मी म्हणतो कलीसारखं पुण्यवान कोणतंच नाही महाराज, कली पापाची जरी मूर्ती असेल पण तरी या कलियुगामध्ये जे साधनं संतांनी सांगितले आहेत ना ते फार सोपे सांगितले, कारण कलियुगामध्ये कठीण साधनं सांगितली नाही, त्रेतर द्वापार कृतयुगामध्ये जे साधनं होते ते साधन या कलियुगामध्ये आहेत का, नाही। त्रेताकृत द्वापार युगामध्ये ध्यान धारणा प्रत्यार पूजा अर्चा वगैरे सगळं काही होतं, 100-100 वर्षापर्यंत साधना करायची, तपश्चर्या करायला लागत होती, ध्यान करायला लागत होतो, आता करण्यामध्ये काय ध्यान होते का, आता आता ध्यानाला जर बसला तर ध्यानात देव येणार आहे का, बायको येणार आहे, सगळा पैसा दिसणार आहे आता, आणि या कलियुगामध्ये ध्यान शक्य नाही, इतर युगामध्ये साधनं होते आणि आता हे साधन आहे, पण आताच्या साधनामध्ये आणि त्या साधनामध्ये फार मोठा फरक आहे। पूर्वीचे साधन असे होते, एक साधन केलं म्हणजे त्या पापाचा नाश, समजा विठ्ठल आपण म्हटलं की पापाचा नाश, पुण्य करण्यासाठी पुन्हा विठ्ठल म्हणा, म्हणजे एक साधन पापाचा नाश करण्यासाठी असायचं आणि दुसरं साधन पुण्य प्राप्त करण्यासाठी असायचं, पण कलियुगामध्ये संतांनी मात्र तसं केलेलं नाही। कलियुगामध्ये एकाच इंजेक्शनात सगळं, कलियुगामध्ये करावे I'm not afraid of the dark।
असतात. तुकोबा काय राय म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन. तुम्ही म्हणाल की महाराज आता कीर्तन करा म्हणजे आता आम्हाला कीर्तन येत नाही, मग कसं कीर्तन करायचं, आम्हाला देव कसा भेटणार आहे. मग टाळकऱ्याला सांगा पक्का टाळ विना मुर्दम पकार लाउडस्पीकर वगैरे सांगा, उभं राहून कमरेला धुपटा बांधून कीर्तन करा. एवढं जमते काही वेळ तिथून घ्या, कर्ज जमते काही वेळ मर्याले पुसत नाही. कीर्तन म्हणजे काय हा महत्वाचा प्रश्न आहे. कीर्तन म्हणजे कमरेला धुपटा बांधून फेटा बांधून दोन तास अकलेचे डोस पाजणं म्हणजे कीर्तन नाही. कीर्तनामध्ये सुद्धा प्रकार आहेत, गुण कीर्तन आहे, नाम कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, पण त्यापैकी सर्वात श्रेष्ठ कीर्तन जर असेल ते कोणतं आहे, नाम. नाम संकीर्तनमेश सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तम नमामि हरिं परम. सगळ्यात श्रेष्ठ कीर्तन जर असेल ते फक्त नामसंकीर्तन आहे. आणि नामसंकीर्तन जे आहे ना हे प्रत्येकाला करता येते, त्याच्यासाठी पक्वताची गरज, रॉस्पीकरची गरज, गायनाची गरज, कशाचीही सुद्धा गरज नाही. मग नामसंकीर्तन जर आपण केलं, त्या भगवंताचं भजन जरी आपण केलं, विठ्ठल जरी म्हटलं, तरी सगळ्या पापाचा नाश होतो आणि पदरामध्ये पुण्य पडते. नामसंकीर्तन आणि पदरामध्ये पुण्य सुद्धा पडते. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. बघा विठ्ठल विठ्ठल जरी आपण म्हटलं म्हणता बरोबर पापाचा नाश आणि पदरामध्ये पुण्य, केवढं साधन सोपं आहे महाराज. एवढं सोपं असल्यानंतरही सुद्धा लोक मात्र घेत नाही. जर सोपं जर असतं तर कीर्तनात बसल्यानंतरही म्हणावं लागते टाळी वाजवा करा देवाचं भजन, तरी सुद्धा आम्ही तुम्ही करा वटबळ आम्ही बनलो टिंबर गट, आम्ही काही हात सोडत नाही. अहो आमच्या म्हटल्यानं तुम्ही काय ऐकणार आहात, साधू संतांनी बोंबल्या मारून मारून सांगितलं. मी सुरुवातीला दृष्टांत दिलेला आहे, पाया लागून सांगितलं, लागुनी या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नामा. पाया लागून सांगतात की अरे भगवंताचं मुखाने भजन करा, हाताने टाळी वाजवा, सगळ्या तुमचा पापाचा नाश होणार आहे आणि पदरामध्ये पुण्य पडल्याशिवाय राहणार नाही. तरी सुद्धा लोक ऐकत नाहीत, शेवटी काय करतात, शिव्या दिलेल्या आहेत. काही लोक म्हणतात महाराज तुमच्या साधू संताला शिव्या देणं शोभतात काय, साधू संताला शिव्या देणं शोभत नाहीत, पण शिवे केव्हा दिली आणि का दिली, एकदम शिवी नाही दिली. नाथबाबांनी गंमतची शिवी दिली आहे का, नाथांच्या हरिपाठामध्ये काय म्हणतात, काय माय गेली होती भक्तापाशी हरी नाही मुखाशी, अरे मुढा मुढा म्हणजे अरे मूर्खा तुझ्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही तर काय माय गेली. गंमत झाले का राजे अशी बी, लोक आक्षेप करतात सर असं बोलणं शोभते काय, पण सुरुवातीला संतांनी पाया लागून सांगितलं, विनंती करून सांगितलं, हात जोडून सांगितलं, करा रे बापा नरो साधन हरी ते, करा रे बापा नरो साधन हरी ते, करा रे बापा नरो साधन हरी ते.
तक्रार विनंती करून सांगतात तरी सुद्धा लोक ऐकायला तयार. मग शिवी दिलेली आहे. मग तुकोबारा म्हणतात पुढे शिंदळीचे शिंदळीचे म्हटलेलं आहे. रड दिलं, अरे रडसाळ पुढे तुम्ही. शेवटी पश्चाताप होणार आहे की आतापर्यंत फुकट आयुष्य गमावलेलं आहे मी, नंतर पश्चातापून काही करून काही उपयोग होणार नाही. कल्पना करा, एखादा मुलगा उन्हामध्ये खेळतो, चैत्र महिना आहे, मे महिना आहे, 12 वाजलेले आहेत, रेतीवर मुलगा खेळू लागलेला आहे. ते आई पाहते पोरगा खेळून राहिला, चटके लागत होते, घरातून आई तिच्या मुलाला आवाज, अरे बाबू बाण्या इकडे ये सावलीमध्ये खेळ. तरी सुद्धा ते पोरगा ऐकत, पुन्हा बाबू बाण्या अरे सावलीमध्ये खेळ, तरी सुद्धा ऐकत नाही. एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा सांगते. शेवटी त्या आईला राग येतो. राग आल्यानंतर तिथे जाते, झोपकात मारते सावलीत मग काय म्हणते सावलीत मग. सख्खी आहे म्हणते की सख्ख्या पोराला म्हणते की सावलीत मर. मर म्हणजे मेलं पाहिजे का? नाही. कारण त्या मर शब्दामध्ये काय आहे? जग, प्रेम आहे. हा शब्द मर शब्द केव्हा निघतो? प्रेमानं सांगितल्यानंतरही जर नाही ऐकलं तर मग असं मुखातून शब्द निघतो. तसं संतांनी महाराज पहिले लाळगुळी लावून सांगितलं, प्रेमाने सांगितलं, पाया लागून सांगितलं, शपथ घेऊन सांगितलं, मायबाप म्हणून सांगितलेलं आहे, तरी लोक ऐकत नाही. मग मात्र शिवी दिलेली आहे. तशी एकदम नाही शिवी दिली. अरे तुम्ही जर त्या भगवंताचं भजन जर नाही केलं मग मात्र तुमचा जन्म फुकट वाया गेल्याशिवाय राहणार नाही. एका साधकाने प्रश्न केला की महाराज ठीक आहे, एक देवा तुम्ही म्हणता की भगवंताचं भजन करा, बाकी दुसरं करण्याची काही गरज नाही, प्रपंच सोडण्याची सुद्धा गरज नाही. गरज नाही. इथं सांगत असतो कोणीही साधू संतांनी भागवतामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, रामायणामध्ये कुठेही असं सांगितलं नाही घरादारा तुळशीपठ पत्र ठेवा सातपुड्यात जा म्हणून, की बायका पोरं सगळं सोडून द्या. सोडण्याची गरज नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. धन धान्य जोडा, हैल्या माळा बांधा, दरवर्षी 2 एकर शेती घ्या, मकान बांधा, सर्व काही करा पण उत्तम प्रकारे करा. सांगितलं नाही, फक्त त्याचं भजन करा. पण भजन करण्यासाठी मंदिरामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. व नाथ बाबांनी हरिपाठामध्ये एवढं सांगितलेलं आहे, उठता बैसता हरी बोला, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, भांडता भांडा भांडा हरी 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 हरी. तुला काय वाटतं हरी हरी? मी काय असं नाहीतरी बाया तुझ्या शिव्या देतो की नाही, हरी हरी म्हणून शिव्या दिल्या तर काय फरक पडते? सांगत आणि हे सांगत तत्व एवढंच आहे. त्या साधकाने सांगितलं महाराज विठ्ठल न म्हणता बाकीचे साधनं जर आम्ही जर केले, कारण शास्त्रामध्ये अनेक साधनं सांगितलेले आहेत, मग बाकीचे साधनं ध्यान धारणा कर्मकांड वगैरे आहेत, हे जर आम्ही जर केलं तर आमचा त्याच्यामध्ये फायदा होणार नाही का? तुकोबार आहे म्हणतात या कलियुगामध्ये ते अजिबात चालत नाही. धुपट काढणं जमत नाही, एका पायात उभं राहणं जमत नाही. कारण बाकीचे साधनं ते तुम्ही जर कराल आणि त्या साधनाने तुम्ही भरभरत असं वाहत जाणार आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात करिता करिता Oh,
म्हणून जर तुम्ही बाकीचे साधनं जर केले करिता घरोवरी दुराविषयी दुरी भावाचे पुरी वाहावशी तुम्ही वाहत गेल्याशिवाय राहणार नाही. कारण या साधनाने गॅरंटी संतांनी दिलेली नाही. कारण बाकीचे साधनं कठीण आहेत महाराज. कर्मकांड जो आहे हा शास्त्रामध्ये कर्मकांड सांगितलेला आहे पण या कलियुगामध्ये कर्मकांड करणं शक्य नाही. गहना कर्मनोगती म्हटलेलं आहे. कर्माची गती फार वेगळी आहे. एखाद्यास कर्म करते एक आणि भोगावं लागते दुसऱ्याला. जुगार पांडव खेळले वस्त्रहरण द्रौपदीचं झालं याला म्हणावं गहना कर्मनोगती. म्हणून आज तुम्ही आपण कर्माच्या पाठीमागे लागायचं नाही. मी सांगत होतो एवढा सूक्ष्म कर्म मार्ग आहे. अहो बाहेर दिशेला गेल्यानंतर पाणी किती न्यावं, आचमन किती वेळा करावं, लघुशंकेला गेल्यानंतर किती वेळा आचमन करावं, 3 वेळा करावं लागते. इकडे जर गेलं तर आंघोळच करावं लागते, त्याच्याशिवाय देवपूजा सुद्धा चालत नाही. मनुष्य तर इकडे जर गेल्यानंतर सुद्धा पाणी सुद्धा नेत नाही, चाल म्हणजे नदीवरच. नको तो काय करणार आहे, तो कर्मकांड कसा करणार आहे. अहो आचमन करण्यासाठी पाणी किती घ्यावं, एक थेंब जरी जास्त झाला तरी मध्य प्राशन केल्याचं फल प्राप्त होते. म्हणून त्या पाण्याचे सुद्धा आकार आहे, किती पाणी घ्यायचं आचमन करायला, इथून शास्त्र आहे. जमते का त्याचं? तुम्ही आपण संसारिक लोक आहो, जमते का? बाहेर दिशेला पायचं सुद्धा आपण पूर्ण धुत नाही. समोर असे शितोळे मारले, आता तर शहरामध्ये पाय घ्यायची गरजच नाही. चपला इकडच्या तिकडला काय लगेच झालं, समजलं का? आपण काय तर कर्मकांड करणार आहोत. आणि कर्मकांडामध्ये सगळं संस्कृत आहे, मराठी नाही. आणि आपल्याला, आपण अडाणी लोक आहोत, शेतकरी लोक आहोत, संसारिक लोक आहोत, आपल्याला संस्कृत जमणार आहे का? नाही. साधं मराठी सुद्धा समजत नाही. बाकीचं सगळं संस्कृत वगैरे काय करणार, मराठी शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही. बाकी संस्कृत शब्दाचा अर्थ काय करणार आहे? बघा, मी नेहमीकरता एक दृष्टांत सांगत असतो. असंच एक नुकतंच एका जणाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बायको घरी आलेली आहे. सर्व्हिसवर होता, जेवण वगैरे झालं, 10 वाजता ड्युटी होती, बँकेमध्ये निघून गेला. आणि नागपूरला ड्युटीवर निघून गेल्यानंतर बाईने लगेच 2 तासाला फोन केला. आता मोबाईल वगैरे प्रत्येकाकडं सगळा वेगळा वेगळा आहे. बायकोचा वेगळा, याचा वेगळा, पोराचा वेगळा, पोरीचा वेगळा, सगळं वेगळं वेगळं आहे. आता जाऊ द्या, तो भाव मला इथं सांगायचा नाही. आणि बाईने लगेच 2 तासानं बटणं दाबलं, फोन केला, हॅलो कोण? वसंतराव. हो, लवकर घरी या. आता नाव घेऊन धाका मारतात म्हणा, तो भाग वेगळा. मी तर नेहमी करता सांगत असतो की फार आपलं भारतीय संस्कृती एवढी पुढे गेलेली आहे, एक पोल पुढेच आहे. नाव घेऊनच आतात. हाई तिला नाव घेऊन धाका मारते, ते हिला याला नाव घेऊन धाका मारते. वास्तविक पाहता धर्मशास्त्राने नाव घेण्याचा अधिकार 14 जानेवारीला दिलेला आहे. बाकी मध्ये नाव घेत आमच्या इकडे घेत नाही, तुमच्याकडे घेत असतील तर काही माहित नाही. तुमच्याकडे घेतात का परशुराम भाऊ? फक्त 14 जानेवारी म्हणतात, घेतात का तुमचं नाव? हो तर म्हणा. नागपूरला लागून गाव असल्यामुळे काही ना काही आसर होत असते, शेट लागत असते. ते शहरामध्ये चाल. आज खरोखर ग्रामीण भागामध्ये तरी आपली भारतीय संस्कृती कायम आहे महाराज. शहरामध्ये जर आपण जर गेलो तर एवढी संस्कृती बिघडत चाललेली आहे आपली. आज हे भजन कीर्तन सत्य वगैरे काही ना काही आहे, म्हणून तरी काही ना काही आपली संस्कृती कायम आहे. आणि हे जर बंद जर झालं तर बघा काय धिंगाणा होतो. निदान याच्या मुळे तरी सुद्धा आपली संस्कृती कायम आहे. शहरामध्ये जर आपण गेलो तर फार मोठं 500 देशातली संस्कृती आज आपल्या इथं चाललेली आहे, आलेली आहे. आणि आपल्या संस्कृतीचं अनुकरण विदेशातले लोक करतात, इथे येऊन आपल्या संस्कृतीवर अभ्यास करतात, PhD मिळवतात आणि त्यांची संस्कृती आपण आपल्या भारतामध्ये आणतात आणि आपण त्याला श्रेष्ठ समजतो. फार मोठे कठीण काम हे चाललेलं आहे महाराज. आज शहरामध्ये जर आपण गेलो तर हा मुलगा आहे का मुलगी आहे हे सुद्धा कळत नाही. तिची असते कोणती, बाप असते, माय कट असते का बाप कट असते, तिची कट असते, याची हिप्पी असते, म्हणजे काही कळत. त्याच्या जीन असतील की आता जीन आहे का, जीन आहे काय, एवढं कठीण काम आहे. एक वेळ काय झालं, ST मध्ये जागा नव्हती, बसलो. ती अशी मुलगी काही अजून जागा होती पलीकडचे, पलीकडचं शिटरी काम होतं. आलो म्हटलं, दादा तिकडे वा बरं थोडेशा. दादा म्हणता बरोबर त्या बाईनं माझ्या इकडे पाहिलं. ते म्हणे, आप्पाजी मला दादा कसं काय म्हणता? अच्छा मलाही आप्पाजी म्हटलं, झालो का मी आप्पाजी?
मी दादा हाव का म्हणे म्हटलं दादा हा का म्हणतो कोणा म्हणे मी दादी हा मला माहिती का म्हटलं दादा आहे का दादी आहे एवढा पेहराव बदललेला आहे महाराज फार मोठं कठीण काम होत चाललेलं आहे वास्तविक पाहता स्त्रीने पुरुषाचं नाव कधी सुद्धा घेऊ नाही कारण पुरुषाचं नाव जर आपण जर नेहमी करतो जर वापरलं तर पतीचं आयुष्य कमी होते विठ्ठल पतीनेही पत्नीचं नाव घेऊन हाका मारायचं जुनी पद्धत कशी असायची मुलाच्या मार्फत किंवा मुलीच्या मार्फत पत्नीला हाका मारायचे मुलीचं नाव जर पिंट्या असेल पिंटी असेल काय असेल नसेल ते या जर म्हटलं अगं पिंट्या त्या स्वयंपाकघरात पिंटे म्हटलं की तिला बरोबर समजायचं की आपल्या पिंट्यानं आवाज द्याला मुंबई तिथून आवाज द्यायचे पण आता मात्र तसं राहिलेलं नाही आता तर डायरेक्ट इनडायरेक्ट असं आहे हाई तिला नाव घेऊन हाका मारते ते हिला नाव घेऊन हाका मारते पण एक पोल अजूनही एक पुले पोल पुढं आहे आता मान मर्यादे सुद्धा राहिलेली सालाच्या गळापेक्षाही सुद्धा आपण पतीला फार खालचा दर्जा दिलेला आहे आरे तुरे सुद्धा आता पहिले तरी आजी काजी म्हणत आता ये रे हा जा रे एवढं कठीण परिस्थिती आता टी व्हीवर जसं आपण पाहतो तसेच मात्र वागायला तयार हवं आपण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बाई मी फोन केला वसंतराव लवकर घरी या हा म्हणे अगं आता 2 तास स्वस्त झाले मी आलो काय घडलं लवकर घर पण कारण तर सांग तुमच्या पोरं माझ्या पोरं आपल्या पोराला मारून आले लवकर घरी या म्हणे मराठीत आहे ना त्याचा मित्र होता बसलेला म्हणे का काय तुमचे पोरण माझे पोरण आपल्या पोराला मारून आले लवकर घरी या आहे काय त्याचा बाजूला मित्र होता हे तर नवीनच ऐकून आलं म्हणे मी हा म्हणे नंतर पहिले सांग म्हणे याचा अर्थ काय नंतर जा घरी तुमचे पोरं माझे पोर याचा अर्थ मराठी आहे पण तरी सुद्धा आपलं लवकर आपल्याला कळलं नाही त्याचा मित्र म्हणू लागला पहिले मला याचा अर्थ सांग तुमचे पोरण माझे पोरं तिने काय म्हटलं तुमचे पोरं म्हणे माझं पहिलं लग्न झालं होतं पहिल्या बायकोची 2 पोरं बायको मरण पावली हे दुसरी केली हिच्यासोबत 2 पोरं आले तिने काय म्हटलं तुमचे पोरं माझे पोरं हिच्यासोबत आलेले ना आपले पोरं कळलं ना कधी बोलू सांगा लागते आपल्या पोराला मारू लागले म्हणजे साधं मराठी आहे तरी सुद्धा आपल्याला कळत ते तर संस्कृत आहे महाराज म्हणून संतांनी सांगितलेलं की अरे बाबा तुम्ही या कठीण मार्गाच्या पाठीमागे लागायचं नाही करिता भरोवरी दुराविषी दुरी भावाची पुरी व्हावशी बाकीचे साधनं काही करण्याची गरज नाही आहो कुठंही तुम्ही गेले कुठंही देवाचं चिंतन केलं तरी सुद्धा ते पवित्रच आहे तुकोबा राय बाहेर दिशेला जाताना संडासला बसता बसता विठ्ठल साधनं करण्यासाठी काळ वेळ देश हे सर्व पाहिजे असते मला उपलब्ध पाहिजे असतात
पण भगवंताचं नाम घेण्यासाठी विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठी काळाची गरज नाही, वेळेची गरज नाही, कशाची तुम्ही तोंड जरी नाही धुतलं तरी सुद्धा जिथे आपण बाहेर दिशेला जातो तिथे जरी विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरी सुद्धा बाधा होत नाही. एवढं साधं आणि सोपं सांगितलेलं आहे. तुकोबाराम म्हणतात की एवढंच मी तुम्हाला सांगतो कारण मी कोणतेही साधने केले नाहीत, फक्त भगवंताचं चिंतन केलेलं आहे आणि त्या चिंतनामुळे परिणाम असा झाला की मला भगवंताची प्राप्ती झालेली. ठीक आहे महाराज, आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतो पण ती विठ्ठल म्हणण्यासाठी विधी, मी सांगून गेलो विधीची गरज नाही, इथे काही तोंड धुण्याची गरज नाही. झोपल्या झोपल्या, बसता बसता, उठता उठता, चालताना फिरताना, बसताना झोपताना, भांडण करताना, काहीही करताना, कुठंही येष्टीत बसताना कुठेही तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकता. फक्त ते नाव घेत असताना एक महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? त्याच्या बुडाशी काय पाहिजे? फक्त शुद्ध भाव पाहिजे. आणि भाव जर नसेल वरवर भक्ती रुईचे फुलं काही कामाचे नाही. काही दुसरं करण्याची गरज नाही. टाळच पाहिजे याची गरज नाही, विनाश पाहिजे नाही, बखत पाहिजे नाही, कशाचीही सुद्धा गरज नाही. गरज कशाची आहे? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये Thank you.
भगवंताचं भजन करण्यासाठी कशाची सुद्धा गरज नाही, गरज आहे फक्त एक ती भावनेची। शुद्ध भावनेने, शुद्ध अंतकरणाने जेवढं तुम्ही आपल्या शुद्ध भावनेने किंवा मनाने प्रपंच करतो ना, एवढंच प्रेम किंवा एवढंच आपण भगवंताचं भजन जर केलं तर नक्की फायदा झाल्याशिवाय। शुद्ध अंतकरणाने भगवंताचं भजन केल्यानंतर तुम्हाला नोटाचे बंडल भेटणार नाही। तुम्ही म्हणाल की महाराज आम्ही देवाचं दोरं भजन करतो पण देवाना आमचं संसाराचं कोणतंच बस्तान बसवलं नाही, संसाराचं बस्तान तो बसवणार नाही पण परमार्थ मात्र आनंद भेटल्याशिवाय राहणार नाही। कारण भगवंताचं चिंतन जे आहे हे जीवाला आनंद मिळण्यासाठी, जीवाला सुख मिळण्यासाठी आहे, प्रपंचाचं बस्तान बसवण्यासाठी नाही। विठ्ठल विठ्ठल मनामध्ये आनंद जर घ्यायचा असेल तर भगवंताचं भजन करा आणि शुद्ध भावनेने भजन जर केलं तर बघा देव भेटल्याशिवाय राहणार नाही। पण संसारामध्ये प्राप्त करण्यासाठी देवाचं भजन नाही। मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, जेवढा प्रपंच तुम्ही वाढवाल तेवढा परमार्थ कमी, जेवढा परमार्थ जास्त तेवढा प्रपंच कमी। बघा एक दृष्टांत सांगत असतो, असा एक भावनेचा कसा प्रकार आहे जे आपण करतो ना, दररोज आपण देवपूजा करतो, देवाचं चिंतन करतो, सगळे लोक म्हणतात महाराज आम्ही सगळे देवाचं भजन करतो तरी सुद्धा देव कुठं आहे, देव जर असतात मग एवढा करोना आला असता काय, तुमच्या देवानं सगळं हे असं आणलं। देवानं नाही आणलं महाराज करोना, हा करोना वास्तविक पाहत आहे आपल्या पापामुळे हा करोना आलेला आहे, हे तर फक्त सुरुवात आहे। आगे आगे होत आहे की देखो, हे तर फक्त सुरुवात आहे। या करोनामध्ये पुन्हा आता 15 दिवसाच्या आधी दुसरा आला होता ब्लड फ्लू, है ना, बर्ड फ्लू, ब्लड फ्लू काय इंग्रजी शब्द आले का जी, 9,000 का 9,00,000 कोंबड्या मारल्या म्हणतात पूर्ण देशात, 9,00,000 कोंबड्या, गमत झालं आहे का, तरी लोक खातात। विठ्ठल विठ्ठल
देशावर असे संकट म्हणा, कोरोना सारखे महामारीचे जे संकट काय येतात याला देव सुद्धा करत नाही. लोक म्हणतात मग तुमचा देव कुठे गेला होता? अरे देव बाहेर येण्यासाठी तर तुम्ही देवाच्या मंदिराला कुलप लावून ठेवले होते. तो कुलपाच्या जर कोंडून ठेवला तर तो बाहेर कसा येणार आहे? त्याला बाहेर आणण्यासाठी पहिले त्याला मोकळं तर करावं लागेल की नाही? मग आज जर तसा विचार जर आपण केला तर डॉक्टरच्या रूपाने, पोलिसाच्या रूपाने जे आपल्याला मदत करणारे ते भगवंताच्या रूपाने आपल्याला भेटले की नाही? मग देवाने वास्तविक पात हे पाप किंवा कोरोना आलं नाही, उलट भजनाने हा कोरोना नाहीसा होतो. आज देशावर असे महामारीचे संकट येतात ते केवळ फक्त आपल्या पापामुळे. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये किंवा आता बघा, आपण जर शेतामध्ये गेलो, बैल नेले, पिकं थोडे मोठे झाले, त्या पिकामध्ये जर आपण नांगर किंवा वखरणी करायची असली, डवरे धरायची असले, त्या बैलाला तोंडाला काय बांधतात तुमच्या इकडे? मुस्कस म्हणतात ना त्याला. बरं, आमच्या इकडे मुस्कस म्हणतात. का बांधतात मुस्कस? दुसरीकडे त्यांना चोरू नये म्हणून. दुसरीकडे चोरू नये म्हणून त्याच्या तोंडाला मुस्क. मग हे नंदीने भगवंताकडे, कारण बैल म्हणजे नंदी आहे की नाही, भगवान शंकराचं वाहन. मग त्या नंदीने भगवान शंकराकडे तक्रार दिली की देवा हे काय म्हणे, मी जास्त खात नाही, काही नाही, तरी माझ्या तोंडाला मुस्क. म्हणजे इकडे तिकडे चढताना तरी म्हणे माझ्या तोंडाला मुस्क. चिंता नका करू, 2020 मध्ये तुझ्यासारखी गती प्रत्येकाची होणार आहे. जे इकडे तिकडे चढतात का नाही, देवानं बरोबर तिच्या तोंडाला काय लावले, घेस घे चढताय. मी सांगायचं हे पाप आपलं आपल्यालाच भोगावं लागणार, लागून आलेलं आहे, याला देव काही करत नाही. उलट महाराज भगवंताच्या चिंतनाने पाप नाही होत असते. म्हणून भगवंताचं भजन जर करायचं असेल, त्याचं चिंतन करायचं असेल, फक्त भावनेने करा. आता त्याचा भाव जर असेल त्याच्यासाठी कशाची गरज नाही. आपण अनेक कथा ऐकतो आहे. शबरीचा दृष्टांत सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. शबरी हीन जातीतली होती, भिल जातीतली असताना सुद्धा भगवंताने तिच्या हातची उष्ट बोरं खाल्ले. का खाल्ले? कारण तिच्याकडे शुद्ध प्रेम होतं. भगवंताने विदुराच्या घरच्या कण्या खाल्लेल्या आहेत, सुदामाच्या हातचे पोहे खाल्लेले आहेत, दुर्योधनाच्या घरचं मिष्टान्न खाल्लं नाही, कारण प्रेम नव्हतं. मग आजही सुद्धा आपण शुद्ध अंतकरणाने देवाला जर दिलं किंवा त्याचं चिंतन जर आपण जर केलं, तर आजही या कलियुगामध्ये देव भेटल्याशिवाय राहणार. फक्त ते भाव करा. 2 मिनिटं 5 मिनिटं आपण पूजा करतो, त्या मूर्तीमध्ये देव आहे ही भावना ठेवून तुम्ही 2 मिनिटं पूजा करा. दिवस बघा कसा चांगला जातो आनंदामध्ये. पण आपण त्यासारखं करतच नाही. धरला देवला दिली बुचकळी की ठेवला देवाने, कसा काय आनंद भेटणार आहे? एक उदाहरण देतो, शेवा आपल्यावर टाइम घेऊन गेलेला आहे. मला कार्यकर्त्याने ऑर्डर दिली सुरुवातीला, महाराज आज 1 तास लेट चालू द्या. लेट संपलं तरी चालते म्हणा. चोरचा 7:30 ते 9:30 आहे ना टाइम, तर 10:30 वाजेपर्यंत चालू. 7 वाजता आपण सुरू झालोच नाही ना. 7:30 ते 7:30 आता 10 वाजता चालले पावणे चालू दे ना. 8 तास 3 वर्षाचा कर्तळा काढून घ्या. विठ्ठल विठ्ठल जास्त वेळ घेणार नाही, कारण दररोज सप्ताहामधलं कीर्तन असते. आज जरी वाढवलं तरी तुम्ही काही म्हणणार नाही, पण उभे राहणार. कधी या वाली चॅनल भेटला नाही वाटते, बहुत चॅनल भेटला नाही, 10 महिने झाले. सांगा दादा, जानेवारी पासून पुढे कार्यक्रम सुरू व्यवस्थित थोडेसे लागलेले आहेत. सांगायचं तत्व फक्त त्याच्याकडे भाव द्या, आणि शुद्ध अंतकरणाने त्या भगवंताचं भजन जर केलं ना, पारमार्थिक इच्छे सुद्धा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, फक्त सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, त्या भगवंताचं शुद्ध अंतकरणाने भजन करा. हेच आणि तुकोबारांना अट्टासाने सांगायचं आहे. बाकी ते साधन, बाकीचं काही करण्याची, काही नाक दाबण्याची गरज नाही, काही झोपट काढण्याची गरज नाही, कोणता कुठं जाण्याची गरज नाही, कोणा बाबाच्या पाठीमागं लागायची गरज नाही. आज तर जगामध्ये अनेक आहे स्वयंचलित संप्रदाय निघालेले आहेत. आता स्वयंचलित स्वतःच करतात, स्वतःच असं करा तसं करा, पण ते असे काही संप्रदाय जास्त टिकत नसतात. अनेक काचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत, पण तुकोबारांनी सांगितलेलं आहे बाकीच्या मार्गाने न जाता सरळ जो मार्ग आहे, आम्ही ज्या मार्गाने गेलो, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे. ज्या मार्गाने संत गेलेले आहेत त्याच मार्गाने आपणही जर गेलो तर आपले सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखर आपला समय सुद्धा संपून गेलेला आहे. कार्यकर्त्याने शकरभाऊने संजीवभाऊने सांगितलं, महाराज थोडा 1/2 तास वाढवलं तरी सुद्धा चालेल. म्हटलं विनोदाने बोललो मी,
म्हटलं अर्धा तास वाढवला पाकिट वाढणार आहे काय नाही किती विनोद आहे मात्र तसं काही नाही आपली सेवा वेळ झालेला आहे खरोखर आमच्या शखर भाऊनी फोन केला की महाराज सप्ताह आहे म्हणजे आनंद आहे बाबा चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला यावं लागतं म्हणजे निदान यावर्षी 2-3 वर्ष झाले येणं झालं नाही कारण तुमच्या गावामधला आमचा तिकडचा एक सप्ताह सारखी स्थित असते निवृत्तीनाथ महाराजांची पुण्यतिथी तिकडे असते इकडे असते त्याच्यामुळे दरवर्षी ते मला फोन करतात पण योग काय आला नाही यावर्षी कोरोनाने सगळे घरी बसवले सगळे रिकामच होतं का म्हटलं चला ठीक आहे एका दिवसासाठी का होईना पण तुमच्या सर्वांचं दर्शन तरी घडणार आहे आणि या प्रेमामुळे महाराज 3-4 वर्ष होऊन गेले पण तरी जे प्रेम आहे आधी जे या लोकांनी खरोखर प्रेम दिलेलं आहे ते आजही कायम आहे हेच तर खरोखर माझं भाग्य समजतो नाही एक वेळ एखाद्या गावातून एक वेळ महाराज गेला म्हणजे डबल त्याचं कोणी नाव घेत नाही पण आज विसरून गेले नाहीत तुम्ही लोक आमचे शंकर भाऊ आहेत रमेश भाऊ आहेत कुमार भाऊ आहेत संजय भाऊ आहेत आमचे नितीन महाराज आहेत आणि सगळे हे मंडळी आहेत आणि विशेषतः मग फक्त नाव मग घेता घेता विसरलो व्यासपीठ नेतृत्व शंकर महाराज सुद्धा आहे शंकर महाराज आहेत मी कोण ते फोटो मी पाहिलं नाव पाहिलं पती शंकर महाराज म्हटलं आहे पटते अजून आहेत चांगले असे निष्ठावंत महाराज सगळे तुमच्या परिसरामध्ये शिलवाडा पोटा रोहना वगैरे सगळे चांगले कार्यकर्ते मंडळी आहेत आणि असा अखंड सप्ताह याचीपेक्षा सप्ताह फुटाने महाराजांच्या तिथं होतो म्हणतात उन्हाळ्यामध्ये तिथे वेळा शंकर महाराज भाऊने मला फोन केला होता 2-3 वर्ष झाले की महाराजांनी त्यांनी या सप्त्याला तरी या त्यावेळेस काही जमलं नाही कारण मे महिन्यामध्ये असतो आहे ना उन्हाळ्यामध्ये एक वेळ फोन केला होता तेव्हा शुक्ताला कथा होती म्हटलं शुक्ताला कथा आहे योग आला म्हणून सांगतो याही वर्षी तुमच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने 2 शुक्ताला कथा झाल्या जिथे भागवताची निर्मिती झाली तिथे 2 कथा झालेली आहेत पण आता एक तिसरी कथा करण्याची इच्छा या मे महिन्यामध्ये जर कोणाची इच्छा येण्याची असेल तर आमच्या शखर भाजोळ किंवा परशुराम भाजोळ नाव त्यांनी द्यावं रेल्वेचा प्रवास राहणार आहे 5,500 रुपये तिकीट राहणार आहे याच्यामध्ये 8 दिवस जाणं येणं तिचं राहण्याचा खर्च नागपुरातून बसायचं नागपूरपर्यंत आमचा खर्च म्हणजे हे सगळं आलेलं आहे